एरवी अंगावर पान जरी पडला तरी दचकणाऱ्या माणसाला रस्त्यातलं भटक कुत्रं दिसलं रे दिसलं, दहा हत्तीचं बळ येतं, त्याला दगड मारण्यात प्रचंड आनंद वाटतो. तर दुसरीकडे त्याच भटक्या कुत्र्यांप्रती प्रचंड आत्मीयता आणि जिवाळा जोपासणारी माणसं फारच कमी आहेत. नागपुरातील अशीच एक तरुणी स्मिता मिरे याच भटक्या कुत्र्यांसाठी काम करत आहे. चला तर पाहूया त्यांची ही कहाणी. स्मिता मिरे सर्वसामान्य कुटुंबातून आहेत. प्राण्यांविषयी प्रचंड आत्मीयता आणि लळा त्यांच्या कार्यातून दिसून येतो. सेव स्पीचलेस ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून गेली 15 वर्षापासून त्या भटक्या कुत्र्यांसाठी सातत्याने काम करत आहेत. कुठलाही आर्थिक व सामाजिक आधार त्यांना नाही, परंतु तरीही या भटक्या कुत्र्यांना हक्काचं घर मिळावं याकरिता त्या सातत्याने झगडत आहेत. सुरुवातीला भाडेतत्वावर जागा घेऊन शेल्टर उभारले. रस्त्यावर भटक्या अवस्थेत अनेक कुत्रे हिंडत असतात. कधी त्यांचा जीव जाईल याचा नेम नाही. कधी कधी अपघात झालेल्या कुत्र्यांकडे कोणी पाहत सुद्धा नाही. परंतु याच भटक्या कुत्र्यांसाठी ही संस्था रात्री बेरात्री धावून जाते. त्यांना शेल्टरमध्ये आणत वैद्यकीय उपचार करत नवजीवन देते. ॲक्च्युली गेल्या 15 वर्षापासून मी तसे हे काम करते आहे. मी आधी बऱ्याच संस्थेमध्ये मिळून काम केलेलं आहे. पण मग कसं आहे की प्रत्येक संस्थेमध्ये काम केल्यावर ना प्रत्येकाचे आपले आपले रूल्स रेग्युलेशन्स असतात, पॉलिसीज असतात. मग कुठेतरी त्याची डेव्हलपमेंट जसं व्हायला पाहिजे तसं मिळत नव्हतं, किंवा रेस्क्यू केलेले डॉग्स काही वेळानंतर मग त्यांच्यावर जे ट्रीटमेंट व्हायला हवेत ते होत नव्हते. म्हणून मग विचार केला की चला आपणच काहीतरी स्टार्ट करावं, कारण आपल्याला प्रेम आहे जनावरांबद्दल. म्हणून असे सुरुवातीला पहिले 1-2 कुत्रे रेस्क्यू केले, घरी ठेवले. मग अजून प्रेम असल्यामुळे आपण त्या गोष्टीला इग्नोर करू शकत नाही, त्याच्यामुळे असे किती आपण घरी जमा करणार ना. म्हणून मग शेल्टर ही संकल्पना डोक्यात आली. शेल्टर म्हणून नव्हतं, पण काहीतरी एखादी जागा आपल्याजवळ असावी जिथे आपण हे इंजर्ड झालेले किंवा जखमी झालेले किंवा असे कुठून तरी टॉर्चर झालेले ॲनिमल्सला ठेवू शकू अशी एक जागा म्हणून आम्ही ही जागा निवडली. तसं शोधायला भरपूर त्रास झाला मला, पण एक वेळेनंतर ही जागा आम्हाला सापडली. तर इथे मग सुरुवातीला माझ्याकडे 10-15 डॉग्स माझ्याच रेस्क्यू केलेले होते. नंतर हळूहळू हळूहळू जसं लोकांना माहिती होत गेलं की असं काहीतरी आहे, तर मग लोकांनी इथे आणून डॉग्स ठेवायला चालू केलं. मग ती अजून थोडं पुढच्या एका स्टेपवर गेली की एनजीओ रजिस्टर करायची. मग ती एनजीओ रजिस्टर केली की त्याला पुढे काहीतरी स्कोप असायला पाहिजे, म्हणजे त्यांच्यासाठी नेहमीसाठी परमनंटली काहीतरी सोल्युशन व्हायला हवं. म्हणून मग संस्था रजिस्टर्ड केली आणि आता ही बऱ्याच चांगल्या लेवलवर रजिस्टर्ड होऊन चांगल्याच लेवलवर रन होते आहे. कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना स्वतःच्या हिमतीवर नागपुरातील हजारी पहाड भागात सेंटर सुरू आहे. या शेल्टरमध्ये 15 पेक्षा अधिक पिंजरे आहेत. स्मिता मिरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून हे शेल्टर अनेक समस्यांतून उभारी घेत आजही तितक्याच जिवाळ्याने काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक स्वयंसेवक जोडले गेले आहेत. शेल्टरसाठी ते स्वतःच काम करतात. कुत्र्यांसाठी जेवण बनविणे, स्वच्छता करणे आदी कामे प्रत्येकाने विभागून घेत आनंदात करतात. तो एक छोटा सा डॉगी था, उसके ऊपर से गाड़ी गई.
वहाँ जितनी पब्लिक थी सब उसके हेल्प करना चाहते थे, बट किसी को ये नहीं पता कि किस डॉक्टर को बुलाए, हम उस डॉग को कहाँ लेके जाए, हम रोड में भी कैसे ट्रीटमेंट दे। मतलब उस समय ऐसा था कि हम किसको अप्रोच करें, तो उस समय मुझे ऐसा लगे हाँ एक कुछ होना चाहिए जिनको हम तुरंत फ़ोन करें तो वो हमें सिर्फ गाइडलाइन ही दे दे कि हम अगर उसको रोड में भी ट्रीटमेंट दे तो किस कैसे दे, या आसपास कौन से डॉक्टर्स अवेलेबल है तो हम उसको बुला रहे। उस दिन मुझे बहुत रिग्रेट हुआ क्योंकि तब मैं इनको जानती नहीं थी और मैं उस डॉग की हेल्प नहीं कर पाई, और उस चीज़ का रिग्रेट मुझे अभी भी है क्योंकि वो बहुत छोटा था। इनफैक्ट मतलब इतना गंदा एक्सीडेंट था कि मैं सोच भी नहीं सकती थी। तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि एक एनजीओ या काफ़ी हर एक सोसाइटी में एक एनजीओ का मेंबर होना चाहिए कि इनफैक्ट अगर कुछ भी हुआ तो हम उनको अप्रोच करें, वो बस इतना बता दे कि आसपास कौन से डॉक्टर है, हम उनको कहाँ ले जा सकते हैं या फिर हम क्या ट्रीटमेंट दे सकते हैं। कभी लड़े लड़े से थे, कभी अड़े अड़े से थे, कभी भीड़े भीड़े से थे, बस यूं ही जुड़ गए। थोड़े थोड़े से मीठे हैं, थोड़े थोड़े से खट्टे हैं, अब एक की थाली के चट्टे बट्टे हैं, अब एक की थाली के चट्टे बट्टे हैं। सेव स्पीचलेस ऑर्गनायझेशनला अनेक वेळा काही समाजकंटकांकडून त्रास झाला, परंतु स्मिता मिरे व त्यांच्या सहकाऱ्यांचा निश्चय दृढ होता। या घटनेनंतर जाब विचारल्याने तबेला चालवणाऱ्या यादव कुटुंबियांनी मारहाण केल्याचं स्मिता मिरे यांनी सांगितलंय। कमीत कमी 40-50 गाई म्हशी आहेत छोट्याशा घरात, आणि ते रस्ता खूप छोटा आहे, आणि तो माणूस खूप क्रुएली त्यांना ठेवतो, बांधतो, मारतो। त्याची कंप्लेंट टाकली तेव्हापासून तो माझ्यावर राग धरून होता। 2 दिवस आधीही त्यांनी माझ्यावर एकदा अटॅक केला होता, त्याची एनसी मी पोलीस स्टेशनला येऊन दिली होती। या संपूर्ण सेल्टरमध्ये 150 पेक्षा अधिक कुत्रे आहेत। विशेष बाब म्हणजे स्मिता मिरे यांनी प्रत्येक कुत्र्याला नाव दिलं आहे। कालू जेवली का तू? या सेंटर मध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे, फॅन, सीसीटीव्ही, कूलर आदींची व्यवस्था केली आहे, त्याचबरोबर त्यांची निगा राखण्यासाठी एक व्यक्ती सुद्धा नेमण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आजच्या युवांना या संस्थेशी जोडण्यासाठी व आव्हानासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न स्मिता मिरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून सातत्याने केला जातोय। एक प्लॅटफॉर्म तयार करायचं म्हणून आम्ही एक फेसबुक पेज तयार केलं सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या नावाने। मग त्याचं एक्सेस आम्ही कामं वाटून घेतलेत व्हॉलेंटियर्समध्ये, की जसं मी इथे अवेअरनेसचे जे काही इव्हेंट्स असतात, की मग कसे पपीज, आमचा पहिला अवेअरनेस ड्राईव्ह झाला होता अडॉप्शन कॅम्प, जो आम्ही 1 जानेवारीला आता दरवर्षी होत असतो। त्यात आम्ही काय करतो की सगळे सोसायटीमधले जितकेही डॉग्स असतात, ॲबेंडंट पपीज असतात, जे असे रस्त्यावर राहणार आहेत, त्यांना सगळ्यांना आम्ही एकत्रित जमा करतो त्या दिवशी, आणि त्या सगळ्यांना वेगवेगळ्या केजेसमध्ये ठेवतो, आणि प्रत्येकाला रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली असते, प्रत्येक व्हॉलेंटियरला रिस्पॉन्सिबिलिटी असते की ते पपीज जिथनं उचलून आणलेले त्यांना परत तिथे रिलोकेट करायचे त्यांच्या आईकडे जर ते अडॉप्ट झाले नाही। पण आम्ही प्रयत्न करतो की ते अडॉप्ट व्हावे। तर जवळ म्हणजे पहिल्या वर्षीच आम्हाला इतका चांगला त्याचा रिस्पॉन्स आला की जवळपास माझ्याकडे 45-46 पपीज होते, त्याच्यातले 30 पपीज अडॉप्ट झालेत। सो तो एक खूप चांगला रिस्पॉन्स आला, एक एनकरेजमेंट मिळालं, आणि त्यावर्षी भरपूर लोकांनी व्हिजिट केली, आणि त्यावर्षी मला जवळपास NIT कॉलेज आणि रायसोनी कॉलेज या इथल्या मुलांनी खूप मदत केली।
तसं पाहिलं तर पर्पज आहे एक माझा, म्हणजे माझंही काहीतरी एक स्वार्थच आहे त्याच्यामध्ये की यांच्यासाठी खरंच कुठे जागा नाही आहे. माणसांसाठी भरपूर काही जागा आहेत, किंवा माणसं कोणीही काहीतरी करतं तर एखाद्या व्यक्तीबद्दल काही आपण केलं तर तो बोलून दाखवतो की मला तुम्ही काही दिलं आहे, किंवा त्याच्या ब्लेसिंग्स तो बोलून सांगतो. जनावरं सांगू शकत नाहीत, आणि असे बरेचसे हजारो लाखो असे जनावरं आहेत की खरंच त्यांना काहीतरी हक्काची जागा हवी असते, ती त्यांना आजपर्यंत मिळालेली नाही आहे. आणि मी तर म्हणते अजून ही पण त्यांची काही हक्काची जागा अशी तयार झालेली नाही आहे. पुढे एक काहीतरी खूप छान असं मोठं शेल्टर होम, एक 24 तास प्राण्यांना सेवा मिळेल असं एक हॉस्पिटल, लोकांना काउन्सिलिंग मिळेल असं एक शाळा, असं हा माझा उद्देश आहे की हे पुढे करायचं आहे मला, की जिथनं त्यांना कोणी काढू शकणार नाही. कारण प्रत्येकाचं एक 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 वेळ असते, म्हणजे त्यावेळेपर्यंत आपण ते कार्य करू शकतो, पण माझी इच्छा आहे की त्याला सदैव कोणीतरी पुढे करत राहावं. म्हणून मी ती टीमही तयार करते आहे, किंवा त्यांच्यासाठी एक परमनंट लँड तयार घेऊन की त्याच्यावर काहीतरी मोठं शेल्टर होम बांधून की जिथनं त्यांना कोणी काढू शकणार नाही पुढे. कधीही समाजात प्रवाहाविरुद्ध पोहोच जाताना संकटाचा सातत्याने सामना करावा लागतो. भटक्या कुत्र्यांप्रती सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्मिता मिरे यांनी अडचणीवर मात करत समाजासमोर आदर्श तर प्रस्थापित केला आहे, परंतु भटक्या कुत्र्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल तर खरोखरच एकच स्मिता मिरे पुरेशा आहेत का? माणूस म्हणून आपलंही कर्तव्य आहे, तर वाट कसली पाहताय? समाजाचं देणं म्हणून भूतदया जोपासूया. सामाजिक भावना, प्रचंड आत्मीयता असलेल्या स्मिता मिरे व त्यांच्या संपूर्ण टीमला सलाम.